तर ह्या मित्रांनो पंचगंगा सोयाबीन. तर मागच्या व्हिडिओ म्हणजे या सोयाबीनचा व्हिडिओ मी तुम्हाला पहिलेसुद्धा टाकलेला आहे, इला माल कसा काय पूर्णपणे. आणि आतासुद्धा पाहू शकता सोयाबीन जवळपास पिवळी होणं सुरू झालेली आहे. सोयाबीनला पेरून आता 86-87 म्हणजे 85 दिवसाच्या पुढे दिवस झालेले आहेत. आणि ही सोयाबीन जवळपास 100 दिवसात येते, म्हणजे 3 महिन्याच्या वरी थोडेफार म्हणजे 10-12 दिवस ही सोयाबीन घेते. तर आता हिला माल पाहू शकता तुम्ही, पूर्णपणे निब्बर झालेला आहे. आणि त्याचसोबत सोयाबीन पिवळंसुद्धा होणं सुरू झालेली आहे. म्हणजे आता सोयाबीनला पानं नसल्यामुळे आपल्याला पूर्णपणे क्लिअर सोयाबीनला किती शेंगा धरलेल्या आहेत हे पूर्ण पाहता येतं. तर इथे तुम्ही पाहू शकता एकच झाड आहे, एक झाड आहे. आणि एका झाडाला किती मस्तपैकी शेंगा शेंगा लागलेल्या आहेत. हे सुद्धा एकच झाड आहे. खूपच खास मस्तपैकी सोयाबीन ही आलेली आहे इथे पाहू शकता. खूपच खास शेंगा आहेत. म्हणजे आता जवळपास या सोयाबीनला एकरी 15 उतार लागेल असं सांगितलेलं आहे त्यांनी. तरीसुद्धा आता लवकरच म्हणजे सोयाबीन तर तुम्ही पाहतच आहे पिवळी झालेली आहे. आता या सोयाबीनला उतार कितीचा येणार हे आपण पाहणारच आहे. तर आता सोयाबीनसुद्धा पाहू शकता जवळपास पिवळी ही झालेलीच आहे. खूपच घोषघोष या सोयाबीनला लागलेले आहेत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि नक्कीच्या सोयाबीनला कितीचा उतार येतो हे सुद्धा पाहायला विसरू नका. आणि तशीच म्हणजे या व्हिडिओची माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईल की पंचगंगा सोयाबीन जी पंचगंगा प्लॉटची सोयाबीन आहे ती कशी आहे ती काय. इथे पाहू शकता तुम्ही या झाडाचे पानं आता हे गळून गेलेले आहेत. इथे बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा पाहू शकता. आणि पूर्णपणे हे घोस घोस धरलेले आहेत. तर अशी जर सोयाबीन असली तर नक्की शेतकरी मित्राला चांगला उतार लागणार. आणि सोयाबीनला भाव जे आहे ते आहे, समजा पण आपल्याला शेतामध्ये सोयाबीन उतार तरी चांगला लागणार. आणि सोयाबीनला पेरणीसाठी आपल्याला या सोयाबीनचं बी आहे ते सुद्धा खूप कमी लागतं. एकरी 20 किलो आपण एका एकरामध्ये हे बी पेरतो. आणि सोयाबीनला लाग कसं आहे ते तुमच्या समोरच आहे.
तर तुम्हाला या सोयाबीनला लाग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा. या सोयाबीनला जवळपास आपण पेरणीपासून 2 फवारणे केलेल्या आहेत. ती म्हणजे तशा तर 3 केलेल्या आहेत, एक कीटकनाशकची म्हणजे 2 कीटकनाशकची आणि एक तणनाशकची. इथे पाहू शकता तुम्ही कशी घोस आहेत. तर तर 2 फवारण्यामध्ये अशी सोयाबीन ही आलेली आहे. म्हणजे जास्त फवारणीसुद्धा करायचं काम नाही. आणि त्याच्यासोबत हा जो आपला पंचगंगाचा प्लॉट आहे, तर याला आपल्याला पेरणीसाठी बीसुद्धा कमी लागतं. आणि तुम्ही जर विचारसाल तर आपल्याला ही सोयाबीन मार्केटमध्ये विकायचं काम नाही. म्हणजे जे पंचगंगा प्लॉटिंगवाले माणसं आहेत, जे त्यांचे लोक आहेत, ते इथे येऊन आपल्या जवळून ही पंचगंगा सोयाबीन घरून घेऊन जातात. तेसुद्धा मार्केटच्या भावापेक्षा 1000 रुपयाने भाव या सोयाबीनचा शिल्लक राहतो. जर आपल्याला एका एकरामध्ये बाकी सोयाबीनपेक्षा या सोयाबीनचा उतारसुद्धा शिल्लक येत असेल आणि भावसुद्धा 1000 रुपये प्रति क्विंटलने जर शिल्लक भेटत असेल, तर आपल्याला ही सोयाबीन पेरायला काहीच अडचण नाही. तर नक्की सांगा सोयाबीन कशी काय वाटली. आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. म्हणजे सोयाबीन खूप छान आहे आणि त्याच्यासोबत शेतकऱ्याला उतार आणि त्याच्यासोबत बाजारभावसुद्धा या सोयाबीनमध्ये जास्त मिळतो. म्हणजे उतारसुद्धा जास्त मिळतो आणि बाजारभावामध्ये भावाचासुद्धा फरक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला या सोयाबीनबद्दल डबल एखादी काही माहिती पाहिजे असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. समोरच्या व्हिडिओमध्ये तीसुद्धा माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन.